पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत एका 17 वर्षीय मुलीसोबत मैत्री करून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे वारंवार शारीरिक शोषण करीत होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर कार्यवाही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीची ओळख कासिम मोहम्मद अनिस ओलिया व 29 वर्ष शांतीनगर याच्यासोबत एका हॉस्पिटलमध्ये झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे यौन शोषण केले. एवढ्यावरच न थांबता तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे जबरदस्ती वारंवार शोषण करीत होता. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. जी नमस्कार, मी पीएसआय संध्याकाळी पाचपावली पोलीस स्टेशन परसोटगिरी हमारे यहाँ 376 का मामला दाखिल हुआ है. पीड़िता जो है आयता देवी है, उसमें 17 साल की है वो लड़की. उसमें जो है वो उसका और जो भी आरोपी है उनसे पहले मुलाकात हुई थी हॉस्पिटल में. तो वहां से उनका फ्रेंडशिप शुरू हुआ. उसके बाद फ्रेंडशिप में उसने आरोपी ने जबरदस्ती फ्रेंडशिप आगे बढ़ने के बाद उसने जबरदस्ती फिर्यादी से शारीरिक संबंध प्रस्थापित किए. आरोपी का नाम नरसिंह आलिया है. वो शांतिनगर पुणे पुलिस स्टेशन के हद में रहता है और वो रिक्शा चलाने का काम करता है.